मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा शरद पवार के इस्तीफे पर विचार करने वाली कमेटी ने शरद पवार के इस्तीफे को खारिज कर दिया है, जिसके बाद ठाणे शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तमाम कार्यकर्ता जश्न मनाते हुए नजर आए। आपको बता दें, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मुख्य नेता शरद पवार ने अपने अध्यक्ष पद से इस्तीफा देने के ऐलान के बाद महाराष्ट्र के सियासी गलियारों में हलचल तेज हो गई थी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा शरद पवार के इस्तीफे पर विचार विमर्श करने के लिए एक कमेटी बनाई गई थी, जिसने शरद पवार के इस्तीफे को खारिज कर दिया है। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कलवा मुमरा विधायक जितेंद्र आव्हाड ने बताया कि शरद पवार की देश को अभी ज़रूरत है और बीमारी यह उनकी समस्या का समाधान नहीं हो सकता है। अराजकता को खत्म करना होगा तो शरद पवार को राजनीति में रहना होगा। कलवा मुमरा के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक जितेंद्र आव्हाड ने मीडिया से बातचीत करते हुए क्या कुछ कहा है आपको सुना। मोठी बातमी आहे, राजीनामा जो है तो मंजूर करून घेताना खास बघता एकीकडे महाराष्ट्र जल्लोष सुरू झालेला आहे। त्यापैकी माझी पहिल्या क्षण ते बोलल्यानंतर ज्या दुसऱ्या क्षणाला मी रिॲक्शन दिलेली की शरद पवारांना असा राजीनामा देता येणार नाही। ते जनमनात म्हणजे जनमनाला मानणारे नेते आहेत, जनतेच्या जे मनात आहे त्या त्यांच्या मनातल्या भावना ओळखून साहेबांनी निर्णय घेतला पाहिजे। आणि जेव्हा ते स्वतः म्हणतात की सामुदायिक शक्तींचा विचार करून नेत्याला दोन पावलं मागे जायला लागली तरी चालेल, पण नेत्याने जनशक्तीचा विचार करून जनमताचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा। त्याच्यानंतर जे महाराष्ट्रात किंवा देशभरात वादळ उठलं आणि विरोधी पक्षातले नेते मरफते फारुख अब्दुल्ला असो, स्टॅलिन असो, अरविंद केजरीवाल असो, राहुल गांधी असो, ममता बॅनर्जी, डी राजा, सीताराम येचुरी, सगळ्या विरोधी पक्षांचे जे नेते आहेत जे ह्या भारतीय संविधानाबद्दल फार संवेदनाशील आहेत, भारताच्या संविधानामधील धर्मनिरपेक्षतेबद्दल संवेदनाशील आहेत, त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की शरद पवारांनी राजीनामा देऊ नये। आणि जनमताचा विचार करता पवार साहेबांचा निर्णय एकटे घेऊ शकत नाही, ते काही मर्यादित स्वतःपुरते नाही आहे। ते म्हणजे जनाधार, सर्वात मोठा भारतातला जनाधार असलेला, अनुभव असलेला सध्याचा नेता जर कोण असेल तर ते शरद पवार आहेत। कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, पदाधिकारी, मात्र दुसरीकडे शेतकरी देखील आंदोलनामध्ये उतरले होते मोठ्या संख्येने। शेतकरी बोलले आम्हाला देखील विश्वासात घेतलं नाही पवारांनी असले की बरोबर ना। इथला शोषित असो, इथला दलित असो, इथला कामगार असो, इथला पोटावरती हातावरती पोट भरणारा माणूस असो, शेतकरी असो, शेतकरी मजुरी असो, या सगळ्यांसाठी त्यांनी केलेलं काम हे उल्लेखनीय आहे आणि अजूनही ते काम करतायत। मग त्यांनी राजीनामा का द्यावा आणि त्यांनी का बाजूला जावं? गरज आहे देशाला या अवघड परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी। त्यांनी आधीच सांगितलंय मला पंतप्रधान व्हायचं नाही, ठीक आहे चला ते सोडून द्या, पण पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वात जास्त ह्या सगळ्या विरोधकांची मोड बांधण्यात कोण यश मिळू शकतो तर ते पवार साहेब आहेत। सर, येणाऱ्या लोकसभा निवडणुका बघता अशा वेळेस राजीनामा देणं किती घातक आहे आणि घातक वगैरेचा मला प्रश्न नाही, त्यांना राजीनामा देता येणार नाही असं आमचं मत आहे। आणि मला राजीनामा या विषयावर डिस्कशनच करायचं नाही, मी पहिल्या प्रश्न माझी भूमिका होती की त्यांना राजीनामा देता येणार नाही। सर, ह्यामध्ये बघा तर दोन गण पडले होते, आजी दादा म्हणतात की पुढचा अध्यक्ष चालेल, मात्र बाकीच्यांचं म्हणणं की नाही पवार साहेबच हे शेवट। हे बघा, जेव्हा एक मताने ठराव होतो, जेव्हा एक मताने ठराव होतो, जेव्हा एक मताने ठराव होतो त्याचा अर्थ त्या समितीमध्ये दादा पण होते, दादांचं दुसरं मत असूच शकत नाही। एक मताने ठराव पारित झालाय, सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी राजकारण केलं होतं, मात्र त्यांचं वय बघता कुठेतरी अशा वेळेस हा पक्ष एनसीपी पक्ष हा एनसीपीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर चालतो, सत्ताधाऱ्यांनी फार आमच्यामध्ये लुडबुड करण्याचं काही कारण नाही। आम्ही येतो का तुमच्या नेत्याला काय झालं आणि काय विचारायला? नाही ना, तुमचे नेते तुमच्याकडे ठेवा, आमचे नेते आमच्याकडे ठेवा। कार्यकर्त्यांचा जोश आहे, जल्लोष आहे, देठापासून ओरडतोय। म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या माणसाची लिंक किती आहे, जनरेशन गॅप दिसतच नाही। आज तुम्ही बघा सगळी तरुण पोरं जी आलेली होती ती काय पाय तिशीतली, पस्तीशीतली, विशीतली होती। शरद पवार 80
तरी शरद पवारांच्या विषय तरी शरद पवारांच्या विषय जे प्रेम आहे ते प्रेम सगळं दाखवत आहे काय काय नाही सर. मोठा संघर्ष करावा लागेल अजून पुढे देखील. ते कसले 24 तास 48 तास काय संघर्ष असतो काय 48 तास जर 10 तास उन्हात उभं राहिलो काय संघर्ष असतो. तुम्हाला शरद पवार ही गरज आहे, एका विचारांची गरज आहे. शेतकरी शेतमजूर दलित ओबीसीची गरज आहे. जिथे जिथे शोषण होतं, जिथे जिथे अन्याय होतो, जिथे जिथे अत्याचार होतो, तिथे तिथे समोरच्या बाजूला शरद पवार उभा असतात अत्याचार अन्याय शोषण थांबवण्यासाठी. तेच सांगितलंय की त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं, इथनं अशी लाळ आणि रक्त टपकत असताना ते 48 डिग्री टेम्परेचरमध्ये नागपूरमध्ये प्रचार करत होते. त्यांची जीप कापली, मी स्वतः गाडीत बसलेलो, त्यांना बोलता येत नव्हतं. मी त्यांना विचारलं, साहेब तुम्हाला बोलता येत नाही, म्हणाले रे जितेंद्र जीप कापली आहे, ते बायोप्सीसाठी पाठवले. हे शरद पवार मी स्वतः अनुभवलेले आहेत. त्यामुळे अशी तब्येत वगैरे हे शरद पवार नाही आहे, हे शुल्लक करणं आहेत शरद पवारांसाठी. माझं काही बोलणं झालेलं नाही पवार साहेबांसाठी. ठराव झाला, ठराव घेऊन सगळे ज्येष्ठ नेते साहेबांच्या घरी गेले, साहेबांच्या हातात ठराव दिला आणि आता त्या ठरावावरती ते विचार करतील.